आणि आताची महत्वाची बातमी, पुण्यातील उरळी कांचन इथे गोळीबाराची घटना घडलेली आहे. उरळी कांचन या ठिकाणी इनामदार वस्ती इथे गोळीबाराची घटना घडली. बापू शितोळे यांच्याकडून 3 ते 4 व्यक्तींवर गोळीबार झाल्याची माहिती आहे. गोळीबारामध्ये काळूराम गोते नामक व्यक्ती जी आहे ती जखमी झाली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, काय माहिती? निखिल, अगदी बरोबर आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. काही ठिकाणी कोळशावरून हल्ला, त्या ठिकाणी तर दुसऱ्या बाजूला गोळीबाराच्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं शहरामध्ये घडत आहेत. उरुळी कांचन परिसरामध्ये बापू शितळे नामक व्यक्तीकडून अंधाधुंद गोळीबार जो आहे त्या परिसरामध्ये करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये काळूराम गोते हा गंभीर अवस्थेमध्ये जखमी झालेला आहे. सध्या तरी गोळीबाराचं कारण जे आहे ते समजू शकलेलं नाही, मात्र पोलिसांकडून घटनास्थळावरती पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. पोलिसांकडून या संदर्भामधला गुन्हा जो आहे तो सुद्धा लवकरात लवकर दाखल केला जाईल, मात्र गोळीबाराचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. पुणे शहरामध्ये नक्की चाललंय का हा प्रश्न जो आहे तो सातत्यानं पोलीस विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा उपस्थित राहतोय. संपूर्ण या गोळीबाराचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत समजू शकलेलं नसतं, तरी सुद्धा अंधाधुंद गोळीबार जो आहे तो परिसरामध्ये करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये काळूराम गोते जो आहे तो गंभीररित्या अवस्थेमध्ये जखमी झालेला आहे. सध्या तरी उपचारासाठी हॉस्पिटल खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो. धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल. उरळी कांचन या ठिकाणी इनामदार वस्तीवर हा गोळीबार झालाय.